नमस्कार मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करतो अतिशय चांगली वॅकन्सी म्हणजे जम्बो वॅकन्सी डिप्लोमा इलेक्ट्रिकल मॅकॅनिकल इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन आणि इतर ब्रँचेससाठी आलेली आहे आणि बी सेम मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी आलेली आहे अतिशय जंबो वॅकन्सी आहे कारण आपण मागच्या साधारण एक वर्षापासून फॉलोअप घेतो आहोत हो, या वॅकन्सीसाठी या वॅकन्सीची वाढ बघतो हो, आहोत आपले व्हिडिओज वरचेवर आहेत आपल्या चॅनलवर व्हिडिओज आहेत मू चॅनलवर तुम्ही जर बघितलं तुम्हाला भरपूर व्हिडिओज त्या रिलेटेड एक्झाम पॅटर्नबद्दल सॅलरीबद्दल एज लिमिटबद्दल सगळी माहिती मिळेल जो काही माझा साधारण बारा तेरा वर्षाचा गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स आहे या कंपनी रिलेटेड म्हणजे एम एस सी बीच्या कंपनी रिलेटेड मा माझा एक्सपिरियन्स ॲक्च्युली महावितरणचा आहे परंतु महाजनको आणि महापारेशनमध्ये सुद्धा बरेच काही मित्रमंडळी आणि वर्क करत आहे त्यांच्याकडून मी माहिती घेऊन तुम्हाला व्हिडिओजवारे माहिती देत असतो आणि जे काही आतमधली किंवा जे काही बारीक बारीक सारीक माहिती आहे तीसुद्धा आपण द्यायचा प्रयत्न या व्हिडिओद्वारे ज्या चॅनलद्वारे आपण करतो आहोत तर त्या जे काही आपण फॉलोअप घेत होतो त्याचा शेवटी इथे अतिशय चांगल्या वॅकन्सीमध्ये एक चांगला रिझल्ट आलेला आहे म्हटल्यापेक्षा एक चांगली संधी आपल्याला मिळते आहे त्यामध्ये आपण जे काही सुद्धा आपण एक वर्षापासून वाट बघत होतो त्यामध्ये ती सुद्धा वॅकन्सी बऱ्यापैकी आली एकशे सत्तर वॅकन्सी आणि महाजेनकोमध्ये जिथे मलासुद्धा इतकी अपेक्षा नव्हती की दोनशे तीनशे चारशेच्यावर वॅकन्सी येणार नाही जई एच्यावर प जेई ए बद्दल परंतु इथे साधारण तब्बल Uh, सहाशे एकसष्ट म्हणजे अराऊंड uh, साडेसहाशे पर्यंत वॅकन्सी इथे आलेली आहे आणि अतिशय चांगली संधी आहे डिप्लोमा होल्डरसाठी स्पेसिफिकली डिप्लोमा होल्डरच्या वॅकन्सी फार कमी असतात निघत नाही आणि इथे मेकॅनिकलसाठी सुद्धा संधी आहे इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा संधी आहे इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या चारही ब्रँचसाठी इथे संधी आहे डिप्लोमासाठी आणि बीईसाठी तर भरपूर ब्रँचेस त्यांनी इन्क्लूड केलेले आहे परंतु त्यामध्ये बऱ्यापैकी हे आणि कसं आहे की मधल्या पिरियडमध्ये मला विद्यार्थी मित्रांचे भरपूर प्रश्न होते ट्रान्सक्रू रिलेटेड आणि जेनक्रू रिलेटेड की गेट कंपल्सरी होईल का त्यावरसुद्धा आपण क्लिअरली नाही म्हटलं होतं की गेट कंपल्सरी हे करणार नाही म्हणजे करणार नाही इथेसुद्धा त्यांनी गेट कंपल्सरी केलेलं नाही आहे डायरेक्ट एक्झाम आहे एक एक्झाम आणि तुमचं सिलेक्शन आणि तुमचं जॉईनिंग डी व्ही नंतर तुमचं जॉईनिंग बाकी याच्यामध्ये तुमचे काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला जे काही आलेले असतील तर त्या रिलेटेड आपण उत्तर देण्याचा इथे प्रयत्न करू तर विद्यार्थ्यांचे भरपूर प्रश्न आहेत त्यामध्ये प्रत्येक प्रश्न आपण शेवटी घेऊ त्याच्या आधी आपण जे काही ॲड आहे ती जी जाहिरात आहे त्याबद्दल जास्तीत जास्त जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करू आपला मित्र मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो एक पॉईंट तुम्हाला सांगू इच्छितो की मला परत विद्यार्थी मित्रांचे कमेंट असतात की वॅकन्सी कधी येईल जेयची येईची वगैरे आपण वाढ बघतोय वगैरे पण तो जो काही आतापर्यंत जे अपडेट्स होते जसं त्यांनी हायर पोस्टच्या आधी काढल्या क्लास वन क्लास टू क्लास वनच्या वगैरे त्यानंतर ह्या पोस्ट ते काढणारच होते आणि यानंतर ते टेक्निशियनसुद्धा काढणार आहे त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांनी माझ्यावर बिलीव्ह केलं माझ्यावर ट्रस्ट केलं किंवा आपल्या चॅनलवर ट्रस्ट केलं आपल्या माहितीवर ट्रस्ट केलं ते विद्यार्थी आधीपासून अभ्यासात लागलेले आहे कारण की या एक्झामचा दो एक दोन तीन महिन्यामध्ये अभ्यास होत नाही मित्रांनो एकदम तुम्ही अभ्यासाला लागता आणि तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये अभ्यास होतो आणि संधी तुमच्याकडनं मिस होते चार चार पाच पाच वर्ष या वॅकन्सी येत नाही त्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तयार राहा रेडी राहा कारण की हे जे मी बोलत असतो हे फक्त मी तुमच्यासाठी बोलत असतो मला काही याच्यामध्ये हे नसतं माझं असं नसतं की बा जेव्हा जाहीर तेव्हा डिटेल नोटिफिकेशन द्यायचं एक व्हिडिओ करायचा आणि एक मोठा सात आठ हजाराचा कोर्स लाँच करायचा हे मी कधीच करत नाही हे मी तुम्हाला फक्त कंटिन्यूमध्ये माहिती देत राहतो माझे व्हिडिओज हे कंटिन्यूमध्ये असतात काही पण तू मधल्या पिरियडमध्ये बऱ्यापैकी वॅकन्सी आलेली आहे एईची आपल्या महाटास्कोची सुद्धा आलेली आहे जेनकोची आलेली आहे आणि पुढे टेक्निशियन आणि सुद्धा वॅकन्सी अपेक्षित आहे कारण की काय झालं आहे की कोरोना पिरियडमध्ये दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये बऱ्याच वॅकन्सी ह्या पेंडिंग होत्या आहेत त्यांना रिक्रुटमेंट काढायचे होते पण ते काढू शकले नाही डिपार्टमेंट्स किंवा कंपन्या तर त्यांनी आता हे रिक्रुटमेंटवरचेवर निघत आहे पोलीस भरती अठरा हजार वॅकन्सीची निघित आलेली आहे पोस्ट निघालेले आहेत आणि भरपूर वॅकन्सी पुढे येणार आहे त्याच्यामुळे मी नेहमी नेहमी सांगत असतो ज्यांनी माझ्यावर ट्रस्ट केलं ज्यांनी बिलीव्ह केला ज्यांनी विश्वास ठेवला ते आता अभ्यासात आहे बऱ्यापैकी अभ्यासात आहे आपले व्हिडिओज सगळं सिलेबस वाईज असेल तुमच्या ऑफ वाईज असेल तुमची सॅलरी असेल जी काही पोस्टबद्दल आहे ती सगळी माहिती आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्हाला फक्त एकच आहे की चॅनलवर जाणे सर्च करणे आणि तिथे तुम्हाला सर्च बॉक्समध्ये सर्च जर तुम्ही केला आपल्या चॅनल इंजिनियरांवर किंवा मग को जी किंवा महाजेनको जेई सॅलरी वगैरे काही पण तुम्ही सर्च करू शकता यूट्यूबवर सगळं तुम्हाला मिळून जाईल चॅनल तुम्हाला फक्त सर्च साधारण अडीचशे ते पावणे व्हिडिओज आपल्याला आपल्या अर्थात झालेले आहे सगळी माहिती मिळेल तर आता आपण सगळ्यात पहिले जाहिरात बघू तर मित्रांनो बघा अतिशय जम्बो महाजनको महाजेनकोमध्ये जेई आणि एईचे आलेले आहे जे डिप्लोमा आणि डिग्री बेसवर हो आहे त्यामध्ये टोटल सहाशे एकसष्ट पोस्ट यांनी दिलेले आहे त्यामध्ये असिस्टच्या साधारण तीनशे एकोणचाळीस पोस्ट त्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशनचे मेकॅनिकल फोर्टी पर्सेंट इलेक्ट्रिकल फोर्टी पर्सेंट आणि इन्स्ट्रुमेंटेशन ट्वेंटी पर्सेंट असं बायफर्केशन आहे आणि डिपार्टमेंटल सुद्धा वेगळ्या जागा आहेत एईच्या आणि जेईच्या साधारण तीनशे बावीस पोस्ट आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट ब्रँचेससाठी आपण काय वॅकन्सीज आहेत बघू यामध्ये एईसाठी मेकॅनिकलसाठी बघा एकशे बावीस पोस्ट आहे ऑरिजन्टल व्हर्टिकल रिझर्वेशनमध्ये वेगवेगळ्या पोस्ट इथे दिलेल्या आहेत तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज इथे बघू शकता त्यामध्ये इलेक्ट्रिकल स्ट्रीमसाठी एईसाठी एकशे बावीस पोस्ट आहे त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी तुम्ही इथे बघू शकता डिटेल नोटिफिकेशनमध्ये सगळं दिलेलं आहे मी पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे ऑलरेडी इंजिनियर अबूल टेलिग्राम चॅनलवर आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा डिटेल नोटिफिकेशन देतो आहे त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन ब्रँचसाठी एकसष्ट पोस्ट आहे आणि डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स जे आहे महा जे महाजनकोमध्ये वर्क करतात बाकी कुठलाच एक्सपिरियन्स इथे चालत नाही महाजनकोमध्ये जे वर्क करतात महानिर्मितीमध्ये ते चौतीस पोस्ट इथे दिलेले आहे त्यानंतर ज्युनियर इंजिनियरच्या साधारण मेकॅनिकल स्ट्रीमसाठी एकशे सोळा पोस्ट आहे इलेक्ट्रिकल स्ट्रीमसाठी एकशे सोळा पोस्ट आहे ऑरिजन्टल व्हर्टिकल रिझर्वेशन इथे बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज तुमच्या ठीक आहे त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशनसाठी अठ्ठावन्न पोस्ट इथे दिलेले आहेत बऱ्यापैकी पोस्ट आहेत त्यामध्ये डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स जे डिपार्टमेंटलमध्ये जे एम बी सी बी सॉरी महाजेंकूमध्ये जे वर्क करतात पर्टिक्युलरली त्यांच्यासाठी आहे ते डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स मी तिथे अप्लाय करू शकतात बत्तीस पोस्ट आहे त्यामध्ये महत्त्वाच्या काही कंडिशन्स दिलेल्या आहेत मित्रांनो प्रत्येक पॉईंट इथे सांगणं अतिशय कठीण होईल व्हिडिओ अतिशय मोठा होऊन जाईल त्यामुळे मी जे महत्त्वाचे पॉईंट्स आहे इथे कव्हर करायचा प्रयत्न करतो द नंबर ऑफ वॅकन्सीज अँड रिझर्वेशन बॅकवर्ड क्लासेस इज प्रोविजनली अँड मे चेंज सच चेंज विल नॉट बी नोटिफाईड म्हणजे बघा जे काही कॅटेगरी वाईज चेंजेस आहे ते इथे होऊ शकतात वॅकन्सीमध्ये चेंजेस होऊ शकतात त्याच्यामुळे ते नोटिफाय केल्या जाणार नाही ते पुढे काय त्यांच्या डिपार्टमेंटनुसार जे काही त्यांचे नियम असतील त्यानुसार ते थोडेफार चेंजेस करू शकतात खूप मोठा बदल काय इथे हो तिसरा मुद्दा आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी इश्यूड अपॉइंटमेंट लेटर ॲज पर द अवेलेबल वॅकन्सी ठीक आहे अपॉइंटमेंट लेटर हे वॅकन्सीवर डिपेंड आहे असं त्यांचं म्हणणं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं म्हणजे तुम्हाला ताबडतोब जॉईनिंग मिळत असं नाही अशा कंडिशन कंडिशन्स यांना द्याव्या लागतात परंतु तुम्हाला ते वॅक जॉईनिंग ते डेफिनेटली देतात ठीक आहे त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ अप्लिकेशन ही सतरा बारा दोन हजार बावीस आहे आणि रिक्वायर्ड क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स सतरा बारा दोन हजार बावीस हा जो मुद्दा आहे हा बरेच जण लाईटली घेतात परंतु समजून घ्या मित्रांनो तुमचं जे क्वालिफिकेशन आहे किंवा तुमचं जो एक्सपिरियन्स आहे तो सतरा बारा दोन हजार बावीसपर्यंतचा चालेल आणि तुमचं जे एज लिमिट आहे सुद्धा सतरा बारा दोन हजार बावीसच्या आधीचं पाहिजे जे काही त्यांनी एज लिमिट दिलेलं आहे ते पुढे आपण एज लिमिट बघूच त्यामध्ये आणि जे काही तुमचं क्वालिफिकेशन असेल सपोज तुमचं डिप्लोमा असेल बी असेल ते तुमचं कंप्लीट लागेल पुन्हा सांगतो कंप्लीट लागेल दहा वेळा विद्यार्थी प्रश्न विचारत असतात ॲपियर चालत नाही कारण डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे एकदम एक्झाम म्हणजे तुम्हाला फॉर्म सबमिट करायचे असतात तुमचं एकदा एक्झाम होते ऑनलाईन टेस्ट होते सी बी टी होते आणि त्यानंतर डायरेक्ट रिझल्ट असतो डी व्ही झाल्यानंतर डा डायरेक्ट रिझल्ट असतो कुठल्याच प्रकारची सेकंड एक्झाम होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला या डेटपर्यंत म्हणजे सतरा बारा दोन हजार बावीसपर्यंत तुमचा डिप्लोमा असेल डिग्री असेल ती कम्प्लीट लागेल तुमचं मार्कशीट तुमच्याकडे लागेल तुम्हाला ते सबमिट करावं लागते फॉर्म सबमिट करताना त्यान अप्लाय करताना आणि त्यानंतर तुमचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट लागेल तुम्हाला सर्टिफिकेट असेल तुमचं डायरेक्ट तर फारच चांगलं पण प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असेल तरी चालेल ठीक आहे एक्सपिरियन्स असेल तर या डेटच्या आधीचं तुमचा एक्सपिरियन्स लागेल ठीक आहे या डेटनंतर एकाही दिवसानंतर तुमचं झालं तर ते चालणार नाही डॉक्युमेंटेशनसुद्धा सतरा बारा बावीसच्या आधीचं लागेल आता महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो एईसाठी जी पोस्ट आहे त्यासाठी पे स्केल त्यांनी दिलेला आहे एकोणपन्नास हजार दोनशे दहा त्याचं दरवर्षी इन्क्रीमेंट आहे दोन हजार एकशे पासष्ट आणि एक फायनल सॅलरी त्यांची जाते म्हणजे ते ॲक्च्युली एक लाख एकोणीस हजार जे दिलेलं त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे हे खूप नंतरची सॅलरी असते खूप वर्षानंतरची तर स्टार्टिंगमध्ये तुम्हाला एकोणपन्नास हजार दोनशे दहा याच्यामध्ये डी एच आर ए आणि तुम्हाला एक महत्त्वाचं माझ्या अनुभव सांगतो महाजनकोचे क्वार्टर फॅसिलिटी महाजनकोचे फॅसिलिटीज अतिशय चांगले असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जवळपास त्यांचे फॅसिलिटी असतात त्याच्यामुळे अतिशय चांगला जॉब तर एकोणपन्नास हजार दोनशे दहा हा तुमचा बेसिक पहिल्या वर्षी तुम्हाला ट्रेनिंग पिरियड आहे तुम्हाला मी नंतर सांगेलच प्रोबेशनरी पिरियडची सॅलरी वेगळी असते पहिल्या वर्षी त्यानंतर जेव्हा तुम्ही परमनंट होता एका वर्षानंतर ट्रेनिंग पिरियडनंतर तेव्हा तुम्हाला ही स्केल लागू पडते एकोणपन्नास हजार दोनशे दहा प्लस दोन हजार एकशे पासष्ट हे दरवर्षी ज्या दिवशी तुम्ही जॉईन करता कंपनीमध्ये त्याच दिवशी दरवर्षी पुढच्या वर्षी तुमचं इन्क्रीमेंट होतं दोन हजार एकशे दहा सॉरी दोन हजार एकशे पासष्ट हे बेसिकमध्ये इन्क्लूड होतं प्लस तुमचे च हे अलाउन्सेस तर साधारण चार हजार ते आणि डी ए वेगळे डी ए एक किंवा दोन वेळा वाढत असतो दरवर्षी असे साधारण पाच एक हजार तरी कमीत कमी तुमची इन्क्रीमेंट होईल दरवर्षी ठीक आहे आणि ही जी टोटल सॅलरी आहे ती एकोणपन्नास हजार दोनशे दहावरून ती जाते तुमची सत्तर ते पंच्याहत्तर मिनिमम जाईल मिनिमम जरी म्हटलं तरी पंच्याहत्तर हजार जाईल ठीक आहे हे झालं हेहीसाठी ठीक आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे माझ्या अनुभवाला सांगतो की आपल्या रेग्युलर गव्हर्मेंटमध्ये स्टेट गव्हर्मेंट किंवा सेंट्रल गोव्हर्मेंटमध्ये पाचच वर्षांनी सॉरी दहा वर्षांनी वेज रिव्हिजन होते दहा वर्षांनी सॅलरी वाढते परंतु एम एस सी बीच्या तिनही कंपनीमध्ये पाच वर्षांनी वेज रिव्हिजन होते त्याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार अठरामध्ये वेज रिव्हिजन झाले होते साधारण तेवीस पर्सेंट हाईक झाली होती बॅसिक बेसिक सॅलरीमध्ये प्लस डी एम अर्ज झालं होतं तर ते त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करून घ्या जे बेसिक असेल त्यावर ते ट्वेंटी थ्री पर्सेंट हाईक मिळाल्यावर नंतरच हा ही जी स्केल आहे ना एकूण एकोणपन्नास हजार दोनशे दहा ही आधी एकोणीस हजार होती बघा किती वाढलं एकोणीस हजारवरून डायरेक्ट एकोणपन्नास हजार आता जे वेज रिव्हिजन होईल ते नंतर पाच म्हणजे दोन हजार अठरानंतर पाच म्हणजे तेवीसमध्ये होईल तेवीसमध्ये ती वेज रिव्हिजन लागू होईल सॉरी इम्प्लिमेंट होईल आणि दोन हजार चोवीसपासून ते सॅलरीमध्ये मिळायला लागेल म्हणजे जेव्हा तुमचं एक वर्ष प्रोफेशनरी पिरियड कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला हे साधारण तुमचं बेसिक असेल ऐंशी ते नव्वद हजार ॲटलीस्ट ऐंशी हजार असेल असा एक अंदाज आहे हा तुम्ही करू शकता कारण ते की तेवीस पर्सेंट आपण वीस पर्सेंट जरी पकडले किंवा एकोणपन्नास हजार इन्टू ट्वेंटी पर्सेंट जी हाईक असते ती आणि प्लस डी ए जे वाढतात ते वेगळे ठीक आहे त्याच्यामध्ये सॅलरीचं टेन्शन घेऊ नका सॅलरी ही अतिशय जास्त तुमची एक लाखाच्या जवळपास किंवा एक लाख प्लस सुद्धा होऊ शकते नंतर ठीक आहे सध्या तरी मी जे स्केल आहे ते सांगतो पंच्याहत्तर ते ऐंशी हजार ते स्केल आहे सध्या याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांचा असा आहे की सर याच्यामध्ये ब्रँचेस कोणते कोणत्या इन्क्लूड आहेत बी बीईसाठी यांनी भरपूर ब्रँचेस तिथे दिलेले आहे डिप्लोमासाठी कमी आहे कम्पेरेटिव्हली तर मेकॅनिकल स्ट्रीमसाठी मैकेनिकल प्रोडक्शन त्यानंतर इंडस्ट्रियल इंजिनियरिंग प्रोडक्शन इंजि इंडस्ट्रियल इंजीनियरिंग थर्मल इंजिनियरिंग मैकेनिकल एंड ऑटोमोबाईल इंजिनेरिंग ठीक आहे इथे पॉइंट टू पॉइंट लक्षात घ्या जी ब्रांच म्हटलेली आहे तीच ब्रैं लागेल तो व्यतिरिक्त चालणार नाही त्यानंतर इलेक्ट्रिकल स्ट्रीम साइलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इंस्ट्रुमेंटेशन ऑफ कंट्रोल इंजिनेर पावर सिस्टम एंड हाई वोल्टेज इंजिनेर पावर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनेरिंग पॉवर इंजिनियरिंग इलेक्ट्रिकल एंड पावर इंजीनियरिंग यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग नाही आहे हे लक्षात घ्या इन्ट्रुमेंटन इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग इंस्ट्रुमेंटेशन ऑफ कंट्रोल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ठीक आहे हे कुठल्या युनिव्हर्सिटीज म्हणजे रिकग्नाईज युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीचं चालेल याच्यामध्ये एम आय सुद्धा चालतं एम आय झालं असेल ते सुद्धा चालतात आणि जी वॅलिड युनिव्हर्सिटी असेल त्यांचं कुठलंही चालेल ठीक आहे या ब्रँचेसशी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला मित्रांनो याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा एक्सपिरियन्स लागत नाही जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आहे म्हणजे महाजनकोचे आहे जे टेक्निक टेक्निशियन असेल किंवा तुम्ही ऑपरेटर असाल त्यांचा पाच वर्षाचा एक्सपिरियन्स प्लस तुमचं हे एज्युकेशन तुम्हाला लागेल बी लागेल तर तुम्ही अप्लाय करू शकता जेईसाठी बघा पे स्केल आहे सदतीस हजार तीनशे चाळीस प्लस इन्क्रीमेंट आहे एकशे सोळाशे पंच्याहत्तर दरवर्षी आणि बाकी तुमची जी सॅलरी आहे ती साधारण जाते पंचावन्न ते साठ हजाराच्या ही सॅलरी जाते त्याच्यामध्ये सेम सेम कंडिशन सप्लाय होतात याच्यासारख्या आपल्या एईसारख्या सगळं कंडिशन सप्लाय होतात सगळं अलाउन्सेस असतात याच्यामध्ये बघा मेकॅनिकल स्टीमसाठी फक्त मेकॅनिकल चालेल दुसरी कोणतीही ब्रँच चालणार नाही इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल पावर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंग असे चालते फक्त तीनच ब्रँच आहे इन्स्ट्रुमेंटेशनसाठी इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या दोन ब्रँच चालतात इन्स्ट्रुमेंटेशनसाठी डिप्लोमासाठी ठीक आहे जेईसाठी सॉरी याच्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे याच्यामध्ये एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला लागणार नाही डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्सला डिप्लोमा प्लस पाच वर्ष एक्सपिरियन्स लागेल तुमचं क्वालिफिकेशनमध्ये सपोज तुमचं हे असेल म्हणजे तुम्ही टेक्निशियन असेल ऑपरेटर असाल तर तुम्हाला पाच वर्ष एक्सपिरियन्स लागेल आणि तुमचा डिप्लोमा कम्प्लीट असणं आवश्यक आहे ठीक आहे रिकग्नाइज युनिव्हर्सिटीतून त्यानंतर एज लिमिट बघा अप्पर एज लिमिट तुम्हाला थर्टी एट लागेल ओपनसाठी सीसाठी पाच ती मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो हो इथे पूर्ण ते वाचत बसत नाही पाच वर्ष शिथिल म्हणजे ओपन ओपनला अडतीस आणि ओबीसी एस सी एस टी जे काही रिझर्व्ह कॅटेगरी असतात त्यांना पाच वर्षशीथील म्हणजे फोर्टी पर्यंत एज लिमिट लागेल जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आहेत ते सत्तावन्नपर्यंत इथे अप्लाय करू शकतात म्हणजे अठरा ते अडतीस ओपनसाठी अठरा ते त्रेचाळीस कॅटेगरीसाठी ठीक आहे तर तुमचं एज लिमिट किंवा एज्युकेशन एक्सपिरियन्स जे आहे सतरा बारा दोन हजार बावीसपर्यंत इथे असणं आवश्यक आहे अठरा किंवा वीसला जरी तुमचं एज लिमिट संपत असेल त्रेचाळीसच्या वर जात असाल अडतीसच्या जात असाल ओपनसाठी तर तुम्हाला चालणार नाही कॅटेगरीसाठी त्रेचाळीसमध्ये चालेल लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे सतरा बारा दोन हजार बावीस ठीक आहे याआधी तुम्ही व्यवस्थित तुमचं जे काही पी डी एफ आहे आपल्याची ती मी तुम्हाला तुम्हा अवेलेबल करून दिलेली आहे आपल्या याच्यामध्ये टेलिग्राम चॅनलमध्ये इंजीनियर रमल टेलिग्राम चॅनलवर आणि प्लस आपल्या तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा मिळून जाईल याआधीच व्यवस्थित नीट ॲड वाचा प्रत्येक कंडिशन आपल्या कॅटेगरी बाय चेक करा आणि मग सबमिट करा घाई करू नका घाई करून विद्यार्थी चुकतात आणि मग तुम त्यांचं रिजेक्शन होते याच्यामध्ये भरपूर कंडिशन दिलं मित्रांनो तुम्ही बघू शकता डिटेल uh, तुम्ही वाचणं अपेक्षित आहे त्यानंतर बघा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये बघा uh, जे फॉर्म सबमिशनची फी आहे ती दिलेली आहे एईसाठी आठशे त्यानंतर रिझर्व कॅटेगरी म्हणजे बाकी कॅटेगरीसाठी सहाशे जेईसाठी पाचशे आणि अदर कॅटेगरीसाठी तीनशे इथे बाकीचे जे कंडिशन्स आहेत ते दिलेले आहेत तुम्ही बघू शकता फीज वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड हाऊ टू अप्लायचं प्रोसिजर दिल्या मित्रांनो सगळी प्रोसिजर तुम्ही नीट वाचणं अपेक्षित आहे प्रत्येक पॉईंट मी इथे इथे इलिस्ट्रेट करू शकत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल ठीक आहे तर प्रत्येक पॉईंट वाचल्यानंतर तुम्ही इथे चेक करू शकता इम्पॉर्टंट कंडिशन्स फॉर सिलेक्शन ठीक आहे याच्यामध्ये द महत्त्वाचा पॉइंट तुम्हाला फक्त सांगतो की रिक्रूटमेंट प्रोसेस विल बी टेंटेटिवली कंडक्टेड इन द मंथ ऑफ जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार तेवीस या जानेवारी महिन्यामध्ये कधीही एक्झाम होऊ शकते असं त्यांचं म्हणणे म्हणणं आहे याच्यामध्ये जी आणि एची ते सेपरेट एक्झाम घेऊ शकतात अदरवाईज किंवा एका दिवशीसुद्धा ते घेऊ शकतात ठीक आहे असं कुठल्याच प्रकारचं इथे मेन्शन केलेलं नाही आहे आय थिंक जानेवारीच्या एंडिंगमध्ये ही जी एक्झाम अपेक्षित आहे कारण की फॉर्म सबमिशन नंतर साधारण फोर्टी टू फोर्टी फाय डेजमध्ये ते हॉलटिकीट किंवा एक्झामचं नोटिफिकेशन देतात साईटवर नोट बघा इथे कट ऑफ्स आर अप्लाइड इन टू स्टेजेस ऑन स्कोअर्स इन इंडिव्हिज्युअल टेस्ट म्हणजेच बघा याचं जे एक्झाम पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम पॅटर्न पुढे सांगेलच याच्यामध्ये टेकमध्ये इंग्लिश मराठी रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड आहे आणि टेक्निकलमध्ये आपलं जे काही तुमची ब्रँच असेल तेच एक्झाम आहे ठीक आहे आणि ऑन आण टोटल स्कोर टोटल स्कोर तुमचं कट ऑफ काढण्यात येईल याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे बॅकवर्ड कॅटेगरी कँडिडेट्स मस्ट सिक्युअर ॲट लिस्ट ट्वेंटी पर्सेंट मार्क म्हणजे जे काही तुमचं आता स्कोर आहे बघा एकशे वीस प्रश्न ऐंशी मार्क इथे असतात त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला आवश्यक आहे त्यावरच तुमचं सिलेक्शन कन्फर्म कन्फर्म म्हटल्यापेक्षा तुम्हाला ॲटलीस्ट तुम्ही इलिजिबल व्हाल ओपन कॅटेगरीसाठी थर्टी पर्सेंट म्हणजे अठरा त्रिक चौपन म्हणजे फिफ्टी फोर्स मार्क्स तुम्हाला कमीत कमी लागेल एकशे ऐंशीपैकी ते ओपनसाठी तुम्हाला थर्टी पर्सेंट आणि बाकी कॅटेगरीसाठी ट्वेंटी पर्सेंट असते ते त्यांनी एक एक गाईडलाईन दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला असणं अशी आवश्यक आहे आणि जे सिलेक्शन जी पोस्ट आहे सिलेक्टेड द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स सिलेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट विल पब्लिश ऑन कंपनी वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महाजेनको डॉट इन हे साईट तुम्ही वाटलं तर लिहून ठेवा या साईटवर तुम्हाला सगळी माहिती पुढचे जे अपडेट्स आहेत ते मिळत राहतील परत आपण आपल्या व्हिडिओद्वारे तीसुद्धा ही माहिती देऊच इम्पॉर्टंट कंडिशन ही अतिशय महत्त्वाची पॉईंट आहे मित्रांनो हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे माझ्या अनुभवावर मी तुम्हाला इथे एक पॉईंटली एक नमूद करतो इथे सगळं महत्त्वाचं सांगतो याच्यामध्ये एक ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग म्हणून ही पोस्ट आहे त्यानंतर डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये बावन्न विक्सचं हे ट्रेनिंग होणार आहे ए आणि जेईचं त्याच्यामध्ये एक वर्ष साधारण हा पिरियड असतो बावन्न वीसचा म्हणजे एला बावीस हजार पर मंथ सॅलरी मिळेल एक वर्षापर्यंत नंतर ते स्केल लागू पडेल एकोणपन्नास हजार बेसिकचं आणि जेईला अठरा हजार पन म पर मंथ ही तुमचं स्टायफेंड मिळेल किंवा सॅलरी मिळेल त्यानंतर तुम्हाला जे काही सदोतीस हजार जी आहे ती इम्प्लिमेंट होईल ठीक आहे एक वर्षापर्यंत हे तुमचं प्रोफेशनल पिरियड राहतो आफ्टर ट्रेनिंग म्हणजे एक वर्ष तुमचं ट्रेनिंग आफ्टर ट्रेनिंग फॉर द फर्स्ट थ्री इयर्स सिलेक्टेड कॅन्डिडेट हॅज टू वर्क कम्पलसरी ॲट महाजेनकोस एनी थर्मल पॉवर प्लांट म्हणजे थर्मल पॉवर प्लांटलाच तुम्हाला वर्क करावं लागेल तीन वर्ष ठीक आहे त्यानंतरच आहे द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स मस्ट सर बॉन्ड ऑफ फाईव्ह लॅक म्हणजे मी तुम्हाला एक समजून सांगतो की जेव्हा तुम्ही जॉईन करता डी व्ही तुमचं होते आणि तुम्ही जॉईन करता ड्युटीवर जेव्हा जॉईन करता तेव्हा तुम्हाला त्याच्या आधीच तुम्हाला द्यावा लागतो बॉन्ड द्यावा लागतो आणि ड्युटीपासून तुमचं ते सुरू होतं बॉन्ड तुमचा तर तुम्ही जर पाच वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही रिझाईन केलं स्वतःहून ती कंपनी सोडली किंवा महाजन को तुम्ही रिझाईन केलं तर के तुम्हाला पाच लाख रुपये तुम्ही पे करावं लागतं आहे ठीक आहे एक बॉन्ड राहतो तो तुम्हाला पे करावा लागतो एक याच्यामध्ये कंपनीमध्ये आणि जेव्हा तुम्ही कंपनी सोडता तेव्हा पाच लाख ते पे करावं लागतात आणि नोटीस पेड वगैरे जे आहे ते सर्व करावं लागतं ठीक आहे आणि जर तुम्हाला कंपनीने काढलं काय टर्मिनेट केलं किंवा के, कारणास्तर तुम्हाला त्यांनी काढलं तर तुम्हाला हे पे करायची गरज पडत नाही हे लक्षात घ्या त्यानंतर बघा सिनियरिटी लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ जेई आणि एई याच्यामध्ये तुमचं जे काही मेरिट लिस्ट लागते ना मित्रांनो जे काही तुमची एक फायनल लिस्ट असते तुमचा जो स्कोर असतो त्यावरून तुमची सिनिअरिटी लिस्ट ठरवला जाते आणि प्लस तुमचं जॉईनिंग तर त्यामध्ये तुमचा एक वर्षाचा जो प्रोबेशनरी पिरियड असतो त्याचेसुद्धा मार्क्स कन्सिडर केल्या जातात इथे यांनी पर्सेंटेजमध्ये दिलेला आहे पंच्याहत्तर पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट असं दिलेलं आहे तर तुमचा जो आताचा जो स्कोर आहे प्लस तुमच्या प्रोबेशनरी पिरियडचं जे प्रोबेशनरी पिरियड झाल्यानंतर तुमची एक एक्झाम होते रिटर्न प्रॅक्टिकल तर दोन्हीचा जो स्कोर आहे तो तुम्हाला मग सिनियरिटीमध्ये कामात पडतो त्यावर तुमचं पुढचं प्रमोशन सगळं डिपेंड राहतं त्या यावर डिटेल व्हिडिओ आणखी आपण घेऊच डॉक्युमेंटेशन रिलेटेड तर फॉर्म सबमिशन करण्याची घाई करू नका अप्लाय कसं करायचं यासाठी आपला व्हिडिओ सेपरेट येईल तर बघा मित्रांनो सगळं आणि एक आणखी एक महत्त्वाचा पॉईंट इफ सिलेक्टेड कँडिडेट्स इन वर्किंग इन गव्हर्नमेंट म्हणजे सेमी गव्हर्मेंट आणि वर्क गव्हर्नमेंट कंपनीमध्ये किंवा डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही वर्क करत असाल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागेल सध्या त्याची गरज नाही जर तुमचं सिलेक्शन झालं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुमच्या कंपनीकडून किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटकडून घ्यावं लागेल ठीक आहे ते मिळून जातं काही खूप मोठी गोष्ट नाही त्यामुळे त्यासाठी टेन्शन घेऊ नका मध्ये बघा चेकलिस्ट दिलेली आहे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स इथे आहे तुम्हाला असणं आवश्यक आहे यामध्ये सेकंडरी स्कूल क सर्टिफिकेट म्हणजे एस एस सी जे सर्टिफिकेट आहे फॉर डेट ऑफ बर्थ याच्यामध्ये बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा चालेल त्यामध्ये डिग्री प्रोविजनल डिग्री प्रोविजनल डिग्री आवश्यक आहे किंवा डिग्री सर्टिफिकेट असेल तर अतिशय चांगलं इन सपोर्ट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट ऑफ एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स असेल तर सर्टिफिकेट लागेल न नसेल तर नाही लागणार कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट हे आधीचं पण चालेल काही प्रॉब्लेम नाही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फ्रॉम कॉम्प्युटेटर ऑथॉरिटी ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे असते ते तुम्हाला नंतर काळ्यासाठी ते वेळ देतात तुमच्याकडे असेल तर चांगलं अदरवाईज ते डी वीमध्ये तुम्हाला काही वेळ देतील तेव्हा तुम्हाला ते सबमिट करावं लागेल परंतु असं असणं आवश्यक म्हणजे असेल तर फारच चांगलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे अपडेटेड लागते मित्रांनो त्या वर्षीचं लागतं म्हणजे बावीस तेवीसचं तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला लागेल तुमच्या ज्या सतरा बारा ही डेट आहे त्या आधी लागेल तुम्हाला त्यामुळे तुम्ही आतासुद्धा काढू शकता एक महिना तुम्हा वेळ आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र स्टेट डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र स्टेट लागेल तुम्हाला फॉर रिझर्व्ह कॅटेगरी के कॅन्डिडेट्स म्हणजे जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे अदर दॅन ओपन ओपन सोडून म्हणजे ओपनला डोमेसाईल त्यांनी मागितले नाही आहे म्हणजे बाकीसुद्धा इथे अप्लाय करू शकतात परंतु जी काही कॅटेगरीज आहे अदर दॅन ओपन ओबीसी एस सी एस टी यांना सगळ्यांना डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र कंपल्सरी आहे बाकी अदर स्टेटचे इथे भरू शकत नाही सर्टिफिकेट रिलेटेड टू हर्जंटल रिजर्वेशन जे काही तुमचं स्पोर्ट्स असेल महिला असेल आरक्षण असेल किंवा बाकी एस सी एस टी सगळ्यात ते सेट तुम्हाला सर्टिफिकेट इथे लागेल म्हणजे कास्ट सर्टिफिकेटमध्ये घेऊन जाते हर्जेंटल रिझर्वेशन म्हणजे स्पोर्ट्स किंवा इतर जे बाकीचं असतं त्यासाठी तुम्हाला लागेल एक सर्व्हिसमॅन असेल त्यासाठी लागेल आणि मराठी परफॉर्मन्स सर्टिफिकेट मराठी मठीराठीफॉर्मन्स सर्टिफिकेट इथे दिलेला आहे मित्रांनो हा तुम्हाला या फोफॉर्ममध्ये लागेल इथे सिग्नेचर ज्यांची लागेल ती तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे तर यामधले काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो ब्रांचबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे तुमचे जे प्रश्न आहे त्यावर मी फोकस करणार आहे आता त्यामध्ये कसं आहे की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमचा असा आहे की जे आणि ए या दोन्ही पोस्टसाठी अप्लाय करता येईल का तर त्याच्यामध्ये कसं आहे की ई आणि ई दोन्ही पोस्टसाठी अप्लाय करता येईल फक्त एकच आहे कंडिशन एकच आहे की तुमचं डिप्लोमा प्लस जे डिग्री ईसाठी फक्त डिप्लोमाच लागेल डिग्री ला चालणार नाही डिग्री असेल आणि तुम्ही ईसाठी अप्लाय करू शकत नाही डिग्री किंवा ई असेल तुमचं तर तुम्ही एईसाठीच अप्लाय करू शकता ज्यांचं डिप्लोमा प्लस डिग्री दोन्ही आहे ते ई आणि एईसाठी अप्लाय करू शकतात पण त्यामध्ये एक कंडिशन किंवा एक रिस्क अशी आहे की एकाच दिवशी एक्झाम येऊ शकते आता सध्या कुठलीच डेट कन्फर्म नाही आहे परंतु कुठल्या दिवसामध्ये त्याचे नोटिफिकेशन जेव्हा येईल तेव्हा कळेल परंतु मला असं वाटतं की थोडंफार पाच सहाशे रुपये तुमची फी जाईल परंतु तुम्हाला कॅटेगरी वाईज जे काही फी असेल ते परंतु तुम्हाला ही रिस्क घ्यायला काही हरकत नाही दोन्ही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता दोन्ही पोस्टसाठी आपल्याला काही हरकत नाही दोन्ही पोस्ट मिळून तुम्हाला सहाशे एकसष्ट पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज ठीक आहे ब्रँचेसबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे ब्रांचेस तुम्हाला मी ढोबळ मारायला सांगतो याच्यात भरपूर डिटेल दिलेलं आहे पण तुम्हाला मी सांगतो जे आपल्या मेन ब्रँचेस आहेत ते सांगतो मेकॅनिकलसाठी आहे प्रोडक्शनसाठी आहे त्याच्यानंतर मेकॅनिकल ऑटोमोबाईलसाठी नंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड साठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेश फक्त इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये अप्लाय करू शकतात इलेक्ट्रिकलमध्ये अप्लाय करू शकत नाही इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकल पावर इंजिनिअरिंग वगैरे रिलेटेड तुमचे ब्रांच असेल ते आणि इलेक्ट्रिकल अँड पावर असेल ते ठीक आहे आणि बाकी तुमचं इलेक्ट्रॉनिक्सचे जे प्ले हे बाकीचे डिप्लोमामध्ये फक्त डिप्लोमामध्ये कॉम्पिटिशन फार कमी राहील कारण तिथे फक्त मध्ये मेकॅनिकल अलाउ आहे इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल सॉरी इलेक्ट्रिकल अलाउड आहे आणि इलेक्ट इंस्ट्रुमेंटेशनमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन आणि डि इलेक्ट्रॉनिक्सचा डिप्लोमा लावड आहे ठीक आहे तर यामधलं मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो याच्यामध्ये दिलेला नाही आहे परंतु आपण आपल्या व्हिडिओजद्वारे आपले जे आधीची व्हिडिओज आहे चॅनलवर त्यामध्ये आपण सगळी माहिती दिलेली आहे मी तुम्हाला इथे एक ब्रशअप म्हणून देतो ज्यामध्ये एक्झाम पॅडम मित्रांनो टेक्निकलमध्ये तुमचं इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स तुमचं इन्स्ट्रुमेंटेशन असेल तर मॅकॅनिकल असेल तर किंवा तुमचं जे काही ब्रँच असेल त्या रिलेटेड साठ प्रश्न एकशे वीस मार्कासाठी राहतील म्हणजे दोन मार्काचा एक प्रश्न राहील त्यामध्ये मराठी दहा प्रश्न दहा मार्क इंग्लिश दहा प्रश्न दहा मार्क रिजनिंग वीस प्रश्न वीस मार्क ॲप्टिट्यूड वीस प्रश्न वीस मार्क टोटल एकशे वीस प्रश्न राहतील एकशे ऐंशी मार्काचा हा पेपर राहणार आहे याच्यामध्ये जर कट ऑफचा विचार केला तर कट ऑफ हा मार्क्सचा जो जाहीर याचे ॲड आली होती त्याच्यात जर आपण रिलेटेड बघितलं mm. कट ऑफ बघा बघा जेईचा एकशे पंधरा प्लस आणि एचा एकशे वीस एक प्लस आणि याच्यापेक्षा ज्या जास्त लागण्याची यावेश शक्यता विद्यार्थी बऱ्यापैकी तयारीत आहे ठीक आहे तर मित्रांनो हे तुमचे खास प्रश्न जे होते त्यावर मी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मी जास्तीत जास्त उत्तर द्यायचा प्रयत्न करेल माझी रिक्वेस्ट एकच आहे की जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनिअर मग त्याला जॉईन करून ठेवा त्यावर अपडेट्स तुम्हाला येतच राहतील त्यावर पुढचे काही अनाऊन्समेंट असेल आपण पुढचे काही अपडेट्स असेल महत्त्वाचे अपडेट्स असेल ते आपण देतच राहू माझ्याकडे चिक्कार माहिती आहे भरपूर माहिती आहे या डिपार्टमेंटबद्दल किंवा या कंपनीच्या या जॉब प्रोफाईलबद्दल किंवा जे काही आहे ते परंतु प्रत्येक एका व्हिडिओमध्ये मी सगळं काही घेऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला नक्कीच सब सब्सक्राइब करून ठेवा पुढचे जे व्हिडिओ आहे ते अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला येणार आहे एक्झाम प्रिपरेशनबद्दल वगैरे जे काही गाईडलाईन्स आहे ते माझ्याकडून मी द्यायचा प्रयत्न केले माझा जो काही 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 बारा तेरा वर्षाचा गव्हर्मेंटचा एक्सपिरियन्स आहे आणि जो काही एम एस सीबीचा एक्सपिरियन्स आहे त्यावर मी तुम्हाला सगळी माहिती देईल परत काही माझ्या फ्रेंड सर्कलमधले मित्रमंडळी आहेत ते खूप मोठ्या मोठ्या पोस्टवर आहे एस सी एक्झिक्युटिव्हपर्यंत तर त्या सगळ्यांकडून माहिती घेऊन आपण इथे माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलाकन सुद्धा क्लिक करून ठेवा असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो